Hello friends, in this video we are going to see about the lesson His First Flight. Actually this is the story of young seagull who was afraid of flying in the sky. His parents enthused him but in vain. At the end his hunger compelled him to take his first flight. Before start our lesson, if you are new on my channel, please subscribe this channel. कृपया चैनल ला सब्सक्राइब करा. His first flight, first paragraph. In this video, I am going to line by line explanation in Marathi and English also. The young seagull was alone on his ledge. His two brothers and his sister had already flown away the day before. The young seagull, seagull means what? Seabirds. He was alone on the ledge. Ledge means what? A narrow horizontal shelf protecting from a wall or a cliff. Pa, ek seagull, samudra pakshi, ekta hota, kute? On the ledge, ek khadkavar. His two brothers and sister. Two brothers and sister had already flown away the day before. एक दिवस अगोदर त्याची बहीण आणि भावंड हे काय झाले होते, उडून गेलेले होते. He had been afraid to fly with them. त्याला भीती वाटत होती कशाची, त्यांच्या बरोबर उडण्याची. Somehow when he had taken a little run forward to bring up the legs and attempt to flap his wings, he became afraid. पा One day he tried to fly. He tried to fly, and for that, what he had done? He attempted to flap his wings. Pa, एक दिवशी त्याने काय केले? कसा बसा त्याने प्रयत्न केला, तो धावला, little run forward to the brink. Brink means what? The edge of the steep place. म्हणजे कळा, त्या दगडावरची कळा, कळा जी असते. शेवटचा भाग त्याला ब्रिंक असं म्हणतात. त्या ब्रिंक ऑफ द एलेज अँड अटेम्प्ट टू फ्लॅप हिज विंग्स, आणि त्याने प्रयत्न केले कशाचे, आपले पंख फळफळवण्याचे. बट ही बिकम अफ्रेड, परंतु तो त्याला काय वाटली, भीती वाटली. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्ट्रेच डाऊन बिनीथ अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. पहा त्याला काय दिसलं, द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी, खाली काय दिसलं, खूप मोठं पसरलेलं समुद्र दिसलं. अँड इट वॉज सच लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन, आणि तू खूप मैलापर्यंत काय झालेला होता, पसरलेला होता, मैल दूर जाणारा मार्ग त्याला दिसत होता. अँड दॅट्स वाय ही बिकम अपरेट. सो ही बेंट हिज हेड अँड रन बॅक रन बॅक टू द लिटल होल अंडर द लेज वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. And because of this, he fear. And so he bent his head, त्याने आपले डोके काय केले, असे वाकवले. And ran away back to the little hole under the ledge. म्हणजे त्या खडकाच्या खाली एक दगड होतं, त्या लहानशा दगडाकडे तो परत आला आणि तिथं काय झाला, where he slept at night, रात्रीला तो पूर्ण झोपला. Even when each of his brother and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away. त्यांचे जे भाऊ बहीण होते ते कसे होते, they were small, their wings were small. त्यांची जी पंख होती ही यांच्या पंखापेक्षा कशी होती, actually लहान होती, shorter होती. Ran to the brink. What did they do? They ran toward to the brink at the edge of the step. त्या कडे करते कडे ते धावले. Flapped their wings. पंख फडफडले. And flew away. आणि उडून गेले. He failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. He failed. Actually the seagull who want to fly, but he failed to muster up courage. धैर्य एकवटण्यात तो काय झाला, त्याला धैर्य एकवटू शकला नाही, तो फेल झाला.
टू टेक दैट प्लनेज पहा तो झेप घेण्यासाठी जी द्यायला धैर्य पाहिजे होतं हिम्मत पाहिजे होती ती एकवटण्यात तो काय झाला फेल झाला विच अपियर टू हिम सो डेस्परेट हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम शेअरली अपब्रँडिंग हिम थ्रेटिंग टू लेट हिम स्ट्रेव ऑन हिज लेज अनलेस ही फ्ल्यू अवे त्याचे आई आणि वडील हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड त्याच्या सभोवताल आले कॉलिंग टू हिम त्याला आवाज देऊ लागले कसे शेअरली शेअरली मीन्स वॉट इन अ लाऊड व्हॉइस हार्श व्हॉइस ऑन द लेज अनब्रँडिंग स्कॉर्डिंग बजावून त्याला स्कॉर्डिंग करत जसे आपण एखाद्याला शिवा वगैरे देतो चिळवतो तशा करा ते अपब्रँडिंग हिम थ्रेटिंग टू लेट हिम स्ट्रेव ऑन हिज लेज अनलेस ही फ्ल्यू अवे त्याला भीती देऊ लागले की आम्ही तुला काय ठेवू उपाशी ठेवू या कडेवर या खडकाच्या कडेवर जर तू उडला नाहीस तर बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव परंतु जीवाच्या भीतीपोटी तो काही तिथून हल्ला काय तो काही हल्ला नाही याच्यामध्ये जे कठीण शब्द आहेत ते पाहून घ्या लेज लेज मीन्स वॉट अ नॅरो हॉरिझॉन्टल सेल खडक सीगुल्स मीन्स वॉट सीगुल्स समुद्र पक्षी ब्रिंक द एज ऑफ द स्टेप प्लेस ब्रिंक मीन्स वॉट द एज ऑफ द स्टेप प्लेस कळा त्याच्यानंतर आणखी काही मिनिंग्स मास्टर ऑफ करेज धैर्य एकवटणे प्लंग्स झेप घेणे शेअरली इन अ लाऊड व्हॉइस कर्कश आवाजात अ ब्रँडिंग भजावत स्क्रॉडिंग स्ट्रेव उपाशी ठेवणे या प्रकारे त्यानंतर दुसरं पॅरेग्राफ दॅट वॉज 24 आवर्स हॅगो सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम पाहिजे आतापर्यंत आपण पाहिलं याला 24 तास झालेले होते मीन्स बिफोर 24 आवर्स हिज ब्रदर अँड सिस्टर हॅड फ्लॉन ऑन द स्काय 24 आवर्स ॲगो सिन्स देन तेव्हापासून याच्याकडे कोणी आला काय याच्याजवळ कोणी आला नाही नो वडी कम नियर हिम द डे बिफोर ऑल डे लॉंग ही हॅड वॉच हिज पॅरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर अँड सिस्टर पहा या दिवसापूर्वी आजच्या दिवसाच्या अगोदरच्या दिवसात याने काय केलं ही वॉज हिज पॅरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर अँड सिस्टर त्याचे आई वडील त्याच्या बहिणीबरोबर भावाबरोबर काय होत होते उडत होते परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट त्यांना ते परफेक्ट करत होते कशामध्ये उडण्याच्या कलेमध्ये टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्स त्यांना शिकवत होते की हाऊ टू स्कीम स्कीम मीन्स व्हॉट मूव लाईटली जस्ट अबव अ सरफेस म्हणजे सागराच्या पृष्ठभागावरून कसं हळूच उडायचं टच न होऊ देता त्या समुद्राला ते शिकवत होते अँड हाऊ टू डायव्ह फॉर फिश आणि झेप कशी घ्यायची त्या माशांवर त्या मच्छ्यांवर झेप कशी घ्यायची ह्या गोष्टी त्याला शिकवत होते ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हॅरिंग अँड डेवर इट पा त्याने पाहिलं ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर त्याचा जो मोठा भाऊ होता त्याने हॅरिंग म्हणजे सॉफ्ट फाईन सी फिश फिश आहे ही फिशचं नाव आहे ते पकडलं अँड डेवर डेवर्स मीन्स इट अप हंग्रीली अध्याशाप्रमाणे त्यांनी खाल्लं हे त्याने आपल्या डोळ्याने बघितलं स्टँडिंग ऑन अ रॉक व्हाइल हिज पॅरेंट सर्कल अराउंड रेजिंग अ प्राउड क्रॅकल त्या कशावर उभा तो एका दगडावर आणि त्यावेळेला त्याचे पॅरेंट्स हे त्याच्या सभोवताल होते आणि त्या कामगिरीवर गर्वाने अटर शील काय टॅकल करत होते म्हणजे ओरडत होते की वा छान काम केलंस अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक अबाउट ऑन द बिग प्लॅटू मेड अवे डाऊन द अपोजिट क्लिफ टॉन्टिंग हिम फॉर हिज कोवॉर्डिक आणि पहा त्यानंतर काय झालं ऑल द मॉर्निंग संपूर्ण सकाळी त्याचे सर्व कुटुंब समोरच्या उंच कड्याच्या मध्यावर असलेल्या मोठ्या पठारावर काय होत होते फिरत होते
आणि भित्रीपणावरून त्याची काय करत होते, थट्टा करत होते, कोणाची? या शिगुलची. पुढचं पॅरेग्राफ, द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय. सूर्य जसा जसा वर येऊ लागला, ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ. पहा, त्याचे तोंड दक्षिणेकडे होते आणि त्या खळकावर आता काय येत होता रे, प्रकाश येत होता पूर्णतः. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. आता त्याला ती उष्णता सहन होत नव्हती, कारण त्याने काल रात्रीपासून काही खाल्लेले होते काय नाही. He stepped slowly out to the brink of the ledge. तो हळूच खडकाच्या टोकापाशी आला. And standing on one leg with the other leg hidden under his wings. पंखाखाली एक पाय लपून एका पायावर उभे राहून तो तिथं, ही क्लोज वन आईज, डोळे बंद करून, द अदर अँड प्रेटेंडेड टू फॉलिंग अस्लीप. पहा, या पोझिशनमध्ये तो झोपण्याचं सोंग करू लागला. कसं? ही स्टँडिंग ऑन वन लेग्स, वन लेग हिज हिडन, एका पायावर उभा, एक पाय लपलेलं कुठं, पंखाच्या खाली. क्लोज हिज आईज, डोळे बंद, अँड ही इज प्रेटेंडेड, ढोंग करू लागला कशाचा, झोपण्याचा. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. अजूनही बाकीच्यांनी त्याची त्याच्याकडे काही लक्ष दिलं काय नाही. ही सा हिज टू ब्रदर अँड हिज सिस्टर लेईंग ऑन द प्लॅटो डोझिंग विथ देअर हेड्स शंक इन टू देअर नेक्स. ही सा हिज टू ब्रदर, त्यांचे जे दोन भाऊ आहेत, अँड हिज सिस्टर, बहीण आहे, काय करत होते, लेईंग ऑन द प्लॅटू, ज्या पठारावर झोपलेले होते, डोझिंग करत होते, म्हणजे डुलक्या घेत होते, विथ देअर हेड शंक इन टू देअर नेक, आणि आपले माणा त्यांनी कुठे टाकलेल्या होत्या, हिज डोझिंग हिज हेड शंक ऑन हिज ने ऑन देअर नेक. हिज फादर वॉज प्रीनिंग द फीडर्स ऑन हिज व्हाईट बॅक. पहा, त्यानंतर त्यांचे जे आपले जे त्याचे वडील होते, वडील काय करत होते, पांढऱ्या शुभ्र पाठीवरची जी पिसे आहेत ते नीट नेटकी करण्यात काय झालेले होते, गुंतले होते, व्यस्त झालेले होते. हिज फादर वॉज पेअरिंग द फीदर ऑन हिज व्हाईट ब्लॅक बॅक, ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. त्याच्याकडे फक्त कोण पाहत होती, ओनली हिज मदर. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लॅटू. शी वॉज स्टँडिंग, कुठे उभी होती ती, अ राऊंड रेज मास ऑफ लँड, म्हणजे जमिनीचा एक भाग असतो आणि त्याच्यावर एक उंचवटा असतो, त्याला म्हणतो आपण हम्प. तिथे ती उभी होती, तिथे ती उभी राहून त्याच्याकडे पाहत होती. हर व्हाईट ब्रेस ट्रस्ट फॉरवर्ड, आपल्या शुभ्र पाठीवरची पिसे ती पुढे काढून उभी होती. नाऊ अँड अगेन शी टोर ॲट अ पीस ऑफ अ फिश दॅट ले ॲट हर फीट अँड देन स्क्रॅप इच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक. पा, पुन्हा पुन्हा पायाशी पडलेल्या माशांच्या तुकडा ती काय करायची, फाळायची, कापायची, आणि मग आपली चोच सर्व बाजूने खडकावर काय करायची, तासायची अशी बीक ऑन द रॉक. द साईट ऑफ द फूड मँडेड हिम अँड धिस साईट, हा जो दृश्य होता मासोळी बघण्याचा, तो त्यामुळे तो शिगुल पक्षी काय व्हायचा, आतुर होत होता. हाऊ ही लव टू टियर फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बीक नाव अँड अगेन टू वेट इट. त्याला सुद्धा ही गोष्ट आवडायची, कोणती, जी त्याची आई करत होती, आता चोच घासून, दगडावर चोच घासून काय करत होती, तिला धार आणत होती, त्याला सुद्धा हे गोष्ट आवडायची. ही लव टू टियर फूड, पा, अन्न फाडणे, स्क्रॅपिंग हिज बीक, म्हणजे आपले जे चोच आहे ती घासणे, नाव अँड अगेन टू वेट इट, कशा करता, त्याला धार आणण्याकरिता. हे दृश्य त्यालाही आवडत होते,
तोही आतुर होत होता. पुढं समोर काय होते ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.